माझे नाव आहे सेंद्रिय शेतीकर. आजकालचे शेतकरी रासायनिक शेती करतात, सेंद्रिय शेती सोडून रासायनिक शेती करतात. तर रासायनिक शेती ही आपल्या शरीराला धोकादायक आहे आणि सेंद्रिय शेती ही आपल्या शरीराला उपयुक्त आहे. तर तुम्ही कधी बाजारात गेले असाल, भाजीपाला आणला असाल, तो धुतला मग बनवला, तर तुम्ही आजारी पडले असाल, तर त्याचं कारण असं आहे का त्या भाजीपाल्यामध्ये रासायनिक खत वापरले जातात, रासायनिक केमिकल वापरले जातात, म्हणून तुम्ही आजारी पडता. आणि याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे, बनाजाची शेत आहे आणि त्याच्यामध्ये शेणखत वापरलेलं आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, गांडूळ खत, शेणखत, कोंबडी खत आणि फ्लावरचे शेत आहे. त्याच्यामध्ये शेणखत वापरलंय, गुलाबाचं शेत आहे त्याच्यामध्ये शेणखत वापरलंय. आणि हे शेंगदाण्याची पेंड आहे, गाईचं खाद्य शेंगदाण्याची पेंड. आणि हे उडदाची डाळ आहे, मग याची आपण आमटी पण खातो आणि गाईचं खाद्य पण आहे. आणि हे खाल्ल्यानंतर गाई शेण देते, मग त्या शेणाचं 1 किंवा 2 महिन्यानंतर खत तयार होतात, ते खत मग या शेतीमध्ये आपण वापरतो. आणि या संसदेमधून मला असं सिद्ध करायचं, शेतकऱ्यांनी रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती करावी. धन्यवाद.